कला जर जोपासली तर त्यातून नाव कमवता येतं हे पिंपरी चिंचवडमधील एका महिला कलाकाराने सिद्ध करून दाखवले. चला तर मग बघूया तिचं हे आगळं वेगळं प्रदर्शन. पालापाचोळा फेकून न देता त्यातून हस्तकला निर्माण करत एक आगळं वेगळं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये पालापाचोळ्यापासून चित्र तयार करण्यात आले. खरं तर चित्रकलेचे कोणतेही ज्ञान नसताना देखील अनुराधा तुलापुरे यांनी या चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. मी एका सेवाभावी संस्थेमध्ये बालवाड्यांचं काम पाहत असताना तेथील बालवाड्यांच्या मुलांकडनं मी भेटकार्ड बनवत होते. त्यांच्याकडे क्रेयॉनसुद्धा मिळत नाही, त्यामुळे मी ही कल्पना लढवली की त्यांच्याच जवळचा पालापाचोळा मुलांकडनं मी पुस्तकात दडवायला सांगितला, लपवायला सांगितला आणि त्या मुलांकडनंच ती ग्रीटिंग्स तयार केली आणि अमेरिकेला पाठवून देत असे. ह्या संकल्पनेवरनं मला पुढे असं वाटायला लागलं की जर आपण ग्रीटिंगचा फॉर्म बनवतो तर मोठी फ्रेम बनवली तर काय वेगळं चित्र दिसेल का आपल्याला. आणि झालं, ती कल्पना मी सत्यात आणली आणि 3 फ्रेम्स मी बनवल्या. आणि त्या 3 फ्रेम बनवल्यानंतर माझ्या मुलाच्या मित्रांनी, तो आर्टचा JJ स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी असल्यामुळे त्याने त्या फ्रेम्स त्याच्या सरांना दाखवल्या आणि माझ्या चित्रांना मग कला दालनाचं द्वार खुलं झालं. आणि पालापाचोळ्यांपासून साकारलेले हे चित्र पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.